पिंपरी चिंचवड मध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडलाय। हा विवाह सोहळा म्हणजे समाजातल्या बुरसटलेल्या रूढी परंपरांना छेद देणारा ऐतिहासिक विवाह ठरला। कंजारभाट समाजातल्या काही तरुण तरुणींनी आता कौमार्य चाचणी विरोधात आवाज उठवला आहे। स्टॉप द व्ही रिच्युअल नावाने ही चळवळ चालवली जाते। कंजारभाट समाजात या कुप्रथेविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुण तरुणीचे लग्न झाले। समाजातल्या बुरसटलेल्या रूढींना विरोध करत विवेक तमायचीकर आणि ऐश्वर्या भाट यांनी हा विवाह केला। याआधी या बोगस प्रथांना विरोध करणाऱ्या समाजातल्या काही तरुण तरुणींना एका लग्नात मारहाण झाली होती। समाजाविरोधात काम केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही त्यांना धमकावण्यात आलं होतं। मात्र या सर्व परिणामांना दूर सारत विवेक आणि ऐश्वर्या यांनी विवाह केला। मी समाजाची बदनामी करतोय की काय असं भासवण्याचा प्रयत्न झाला, पण आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की उत्तरोत्तर समाजाची प्रगती व्हावी आणि असल्या कुरीतींना कुठेतरी दूर सारून आपण पुढे वाटचाल करावी। जो काही मेनस्ट्रीमचा समाज आहे त्याच्याबरोबर आपण पुढे जावं असं माझं, अशा घाळ्याड्या कुरीतींना दूर सारून पुढे जावं आणि एक आमच्या दोघांचं होणारं लग्न एक खरं तर आम्ही असं म्हणू की एक उदाहरणच आहे। लग्न झाल्यावरती मुलीची कौमार्य चाचणी घेतली जाते आणि त्यामध्ये जर मुलगी खरी उतरली, तथाकथित शब्द आहे हा, तर ते लग्न तर त्या मुलीला नांदवायला नेलं जातं। तर या गोष्टीला विरोध करणारी बॅन व्ही टेस्ट किंवा स्टॉप व्ही टेस्ट अशी चळवळ चालवणारा तरुण विवेक तमायचीकर आणि ऐश्वर्या या दोघांचं आज लग्न झालंय। हे फक्त विवेक आणि ऐश्वर्याचं लग्न नाही आहे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये या लग्नाची नोंद होईल असं मला वाटतं। आमची ही अपेक्षा आहे की आज हे जे तरुण या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे तर त्यांना सुरक्षितपणे जीवन जगता यावं, या दृष्टिकोनातून भाट आणि तामचीकर परिवारामधल्या दाम्पत्याला मी शुभेच्छा देत असतानाच ज्या काही अयोग्य गोष्टी आहेत त्या बदलण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया। कुठेतरी कायद्याचा बडगा वापरण्यापेक्षा मनपरिवर्तन झालं तर एका अर्थाने देवसुद्धा निश्चितपणाने सगळे आशीर्वाद देतील अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करते। एका लग्नात कौमार्य चाचणी झाली नाही म्हणून लगेच ही प्रथा काही बंद पडणार नाही, पण या तरुण तरुणीने धाडस दाखवत ही प्रथा बंद पाडण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पहिलं पाऊल निश्चितच अभिमानास्पद आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।